नमस्कार, मी प्रणाली कापसे. ऋतवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कप्पड कळीने धार्मिक विधीने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेची झाली सांगता. देशमुख वाड्यात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले योगदंड पूजन, तर नयनरम्य दारुकामाने फेडले डोळ्यांचे पारणे. भाजपमध्ये आल्या तर त्यांचे स्वागतच. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार प्रणिती शिंदेच्या कामाचे केले कौतुक. तीस हजार असंघटित कामगारांच्या स्वप्नातील घरांचा भव्य दिव्य प्रदान सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार संपन्न. हजारोंच्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहण्याचे आडममास्तरांनी केले आवाहन. आणि चोरट्याने घराचा कडी कोयंडा उचकटून रोख रक्कम सह 1.25 लाखांचा ऐवज केला लंपास. दक्षिण कसबा सुप्रतिम कॉम्प्लेक्स येथे घडली घटना. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा कपडकळी अर्थात वस्त्र विसर्जन या धार्मिक विधीने देशमुख वाड्यात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची सांगता देशमुख वाड्यात बुधवारी मोठ्या उत्साही आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली. दुपारी 12 वाजता देशमुख यांच्या वाड्यात यात्रा प्रमुख हिरे हब्बू आणि हब्बू यांचे मानाच्या योगदंडासह पारंपरिक संबळाच्या तालावर आगमन झाले. त्यानंतर देशमुख परिवाराच्या वतीने मानाच्या योगदंडाचे पूजन करून मुख्य पुजारी हिरे हब्बू आणि हब्बू यांचे पाद्यपूजन करण्यात आले. तदनंतर श्रींना नैवेद्य अर्पण करून महाप्रसाद देण्यात आला. तत्पूर्वी राजशेखर देशमुख आणि सुधीर देशमुख यांच्या हस्ते होमपूजा करण्यात आली. दरम्यान याबाबत राजशेखर देशमुख आणि सुधीर देशमुख यांनी अधिक माहिती देताना कप्पडकळी धार्मिक विधीचे महत्व सांगितले. यावेळी सोमशंकर देशमुख, शीला देशमुख, राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, संगीता देशमुख, शिल्पा देशमुख, क्षमा देशमुख, स्नेहा देशमुख, निखिल देशमुख, अक्षता देशमुख, अनिशा देशमुख, सिद्धेश देशमुख, अभिराज देशमुख आदी उपस्थित होते. समाप्ती आहे की देशमुख वाड्यात काला दर सालाप्रमाणे होती. शेवटची जे कार्यक्रम आहे ते देशमुख वाड्यात होतो. त्या जे आपण सर्व अब्बुरायांचे विधिवत पूजा करून योगदंडाची पूजा करून आणि प्रसाद हे प्रसाद दिलं जातं या वाड्यात. आणि हे सालाप्रमाणे होत आहे. आणि आज कप्पडकळी म्हणजे शेवटचा कार्यक्रम आहे. आता पूजा झालेली आहे. पूजा झाल्या प्रसाद घेतल्यानंतर त्यांना आहेर केलं जातं. आणि आजची जी सांगता आहे परंपरागत आजची जी ती कपडगाळ्या कार्यक्रम जो आहे तो आजच दिवस हा केलेला जातो. त्यानंतर सर्वांची जी भक्तगण आहे ती आणि जे नंदीधारक वगैरे त्या संबंधातले लोक आहेत त्यांनाही प्रसाद वाटत होतो आणि समारोप. काय मागणं आहे सिद्धेश्वरांची? मी काय साकडं घालणार तुम्ही? प्रार्थना काय करा? सिद्धेश्वरांना एवढंच मागणं आहे की बाबा जी परंपरा चाललेली आहे आणि भक्तगणांची यावर्षी तुम्ही वाढला की भक्तांची संख्येमध्ये बी भरपूर वाढ होत आहे. समजा सध्याच्या आता जे एकंदरीत एक प्रदूषित जे वातावरण आहे प्रत्येक क्षेत्रात तो ते निवळून का नाही भक्तिमय आणि आनंदमय हा वातावरण राहावा आणि जे भक्तगण आहे ते त्यांची उत्कर्ष व्हावं, त्यांचं बरोबरही उत्कर्ष व्हावं, त्यांचा सर्व थरातून त्यांना त्यांची उत्कर्ष व्हावं ही तर आमची प्रसिद्ध सिद्धेश्वराची चरणी प्रार्थना आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार प्रणिती शिंदेच्या कामाचे कौतुक करत त्या भाजपमध्ये आल्या तर त्यांचे स्वागतच आहे असे मत व्यक्त केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रकाश यलगुलवार, विजय साळुंखे, प्रशांत बडवे, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रामीणचे सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे ही नेतेमंडळी उपस्थित होती. तब्बल अर्धा तास आतमध्ये त्यांनी चर्चा करत चहा घेतला. त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना घेतले, भेटण्याची प्रतिक्रिया विचारली. दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना
शहाऐंशीव्या नाट्य संमेलनावेळी सुशीलकुमार शिंदे हे स्वागताध्यक्ष होते त्या संमेलनाला मी आलो होतो. आता 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. सुशीलकुमार शिंदे हे चांगले कलाकार आहेत. अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणे गरजेचे असून त्यासाठी मी आलो आहे असे सांगत भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा दिल्याचे ऐकलेही नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असे कुटुंब आहे. आमदार प्रणिती शिंदे या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. त्या जनतेसाठी कायम काम करतात, भांडत असतात. जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच आहे, पण आम्ही आज भेटीदरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांना दिलेली नाही असे स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश झोत टाकत ऑफर दिलेल्यांचे नाव गुपित ठेवले जाते असे सांगितले. पहा काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे. मास्तरांचंही मी कौतुक करतो. तुम्ही त्यांना नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या तऱ्हेनं तो त्यांनी एक प्रोजेक्ट केला हा दुसरा प्रोजेक्ट ते करतो त्याचं मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे राजकीय पक्षाच्या असल्यामुळे त्याचा द्वेष करणं द्वेष करणं अशा प्रकारे भूमिका असता कामा नये. शंभर त्याच्याकरता त्यांनी अभिनंदन लागणार. ते चांगली प्रथा आहे. त्यांनी म्हणजे आपल्या संपर्कमंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. नाहीतर ते पार्टीच होती त्यांनी ते तसं केलं नाही. सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारे त्यांची भूमिका आहे. सुसंस्कृत आहे. वाटते त्यांना आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडन्स आहे. मी काय नॅचरल तुम्ही असं म्हणाल की सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे. ते तुमचंही नाव घेतलं. स्वागत तर करणार असं स्वागत आल्यानंतर स्वागत केलं. भाजपचे नेते आशिष देशमुख ते असं म्हणतात की माझे प्रत्येक नेत्यांशी राजकारणापलीकडे संबंध असून ते जिव्हाळ्याचे असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर शहरातील चाय पे चर्चा करताना केले आहे. देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या सोलापूर शहरात विविध ठिकाणी भेटीगाठी देत आहेत. बुधवारी सकाळी ते शहरातील पार्क चौक इथल्या आनंद कॅन्टीनमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रुपसोबत संपर्क साधून त्यांनी चाय पे चर्चा केली. यावेळी शिंदेंनी विविध मुद्द्यांवर प्रकाश झोत टाकत माझे विविध नेत्यांशी चांगले आणि राजकारणापलीकडे संबंध असून ते जिव्हाळ्याचे असल्याचे सांगितले. पहा काय म्हणाले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. मीही अटल बिहारीजी इथं आले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत मी स्टेशनवर केलं. काही बिघडत नाही त्याच्यात. मी मंत्री होतो तेव्हा. एवढा मोठा नेता येतोय तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही. कॉम्रेड डांगे माझ्या घरी राहायला होते. पन्नालाल सुराणा त्यांच्याशी संबंध आहेत माझे. आता माझ्यातलं पत्रकार जागा झाला. जर मोदी 2 दिवसांनी सोलापूरला येणार आहेत तर आपण स्वागताला जाताल का? त्या दिवशी तुम्ही सोलापुरात आहात. ती चांगली आहे आणि मला वाटतं की ते अशीच राहिली पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही फिरण्याशिवाय मनाला विरंगुळा म्हणून आणखी काय करता? म्हणजे गाणं ऐकणं किंवा अन्य काही संगीत ऐकणं वगैरे असं? मी टी व्हीवरचं गाणं ऐकतो. कधी कधी प्रवासात असलो की कारमध्ये टेप लावतो किंवा गाणं ऐकतो व्हिडिओ ऐकतो. खूप तऱ्हेची गाणी ऐकायला मिळतात. जुनी गाणी ऐकायला मिळतात. नवीन गाणी ऐकायला मिळतात. गझल ऐकायला मिळते. कव्वाली ऐकायला मिळते. तर ज्यांना ज्याची आवड आहे ते करायला मिळतं. पण तो एक वेगळा आनंद आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे प्रताप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी आदींसह मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 30,000 असंघटित कामगारांच्या स्वप्नातील घरांचा भव्य हस्तांतरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले आहे.
सोलापूर नगरी ही स्वातंत्र्य संग्राम आणि क्रांतिकारी चळवळीची भूमी आहे. या मातीतल्या माणसांनी बहुआयामी कार्य करून सोलापूरच्या वैभवात भर टाकली. जगाच्या पाठीवर सोलापूर नगरीचे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेतले जाते. मार्शल लॉ आणि सोलापूर वैशिष्ट्यपूर्ण चादरींचे उत्पादन, आता घरकुलांची नगरी ही नवी ओळख निर्माण झाली आहे. ती इथल्या लढाऊ श्रमिकांनी संघर्षातून मिळवलेल्या स्वप्नातील घरांमुळे हा विक्रम आपल्या सोलापूरसाठी भूषणावह आहे. यात अत्यंत आनंददायी गोष्ट अशी की सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांचे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर एकाच छताखाली पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर 28 जून 2013 रोजी रेनगर फेडरेशनची स्थापना करण्यात आली. 9 डिसेंबर 2015 रोजी सर्वांसाठी घरे 2022 ही योजना केंद्र सरकारने जाहीर केली. 2 जुलै 2016 रोजी रेनगर फेडरेशन गृहनिर्माण प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकार आणि म्हाडा आणि रेनगर फेडरेशन यांच्यात समन्वय होऊन प्रकल्प कामाला गती प्राप्त झाली. 4 सप्टेंबर 2017 प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळाली. प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून पूर्तता करण्यात आली. 9 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते प्रकल्पाचा पायाभरणी व भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रकल्पांतर्गत रेनगर येथे अंतर्गत रस्ते, पथदिवे, मलनिस्सारण व्यवस्था, मुबलक पाणी पुरवठा, वीज, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय, क्रीडांगण, बाजारपेठ, उद्यान, भाजी मंडई, प्रार्थनास्थळ, अभ्यासिका, मंगल कार्यालय, सभागृह, स्मशानभूमी, पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी वृक्षारोपण अशा विविध नागरी सुविधांचे काम युद्धपातळीवर चालू आहे. साधारणतः 2,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आजमितीस केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले. दरम्यान याबाबत माजी आमदार अडम मास्टर यांनी अधिक माहिती दिली. सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये 1 BHK चा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता. गेले 13-14 वर्ष मी संघर्ष करतो आहे, रस्त्यावरची लढाई लढतो आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे, उद्घोषण करतो आहे, सत्याग्रह करतो आहे. तुरुंगवासी आम्ही भोगलो याच्यामध्ये. तरीसुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आले. अनेक मंत्री, अनेक लोकप्रतिनिधी या खमामध्ये अडथळे निर्माण केले. याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला, परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं, धर्म माहीत नसतं, काही माहीत नसतं. तो फक्त श्रम करणारा कामगार असतो. त्याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन आहेत, आदिवासी आहेत, सगळ्या जातीच्या 30,000 घराचं. सोलापुरातील प्रत्येक मंदिरात 22 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये साधू संत यांच्या हस्ते केली जाणार आहे. हा क्षण ऐतिहासिक असून अविस्मरणीय आहे. समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगताना योग्य दिशा देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र रामायण आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एकमेव आधार म्हणजे रामायण आहे. मनुष्य जीवन जगत असताना आदर्श व मर्यादावत जगता यावे यासाठी एकमेव ग्रंथ फक्त रामायण आहे. त्या आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा व शहरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे परम भाग्य आम्हाला लाभत आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले. सर्व महिला मंडळ व दिंडी प्रमुखांना आवाहन करून 22 तारीख हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात यावा. त्या दिवशी भजन, कीर्तन, प्रवचन, कथा, भारूड इत्यादी कार्यक्रम केले जावेत, असे प्रयत्न मंडळाकडून करण्यात येत आहेत.
शहरामध्ये प्रत्येक वॉर्डात म्हणजे 100 व ग्रामीण भागात 100 ठिकाणी असे कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. यासाठी ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष, बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव, किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष, मोहन शेळके प्रदेश सचिव, बंडोपंत कुलकर्णी जिल्हाध्यक्ष, माऊली भगरे जिल्हाध्यक्ष पंढरपूर, संजय पवार शहराध्यक्ष, कुमार गायकवाड, सचिन गायकवाड, महेश चोरमुले, दत्तात्रय भोसले महाराज आदी शहर व जिल्हा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये संतांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जात असल्यामुळे हा क्षण ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण आहे. आणि म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये 100 ठिकाणी 22 तारखेला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यावं व शहरामध्ये जसे कार्यक्रम केले जातात तसं जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा 100 ठिकाणी कार्यक्रम करण्यात यावे अशा पद्धतीचं नियोजन पदाधिकारी व भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याच्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी. शिवस्मारक मंडळाच्या वतीने भजन संध्या, गीत रामायण अन कार सेवकांचा सन्मान करण्यात येणार असून श्रीराम भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ अर्थात शिवस्मारक अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त भजन संध्या, गीत रामायण आणि कार सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 20-21-22 रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक येथे हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 प्रभू श्रीरामचंद्र भजन संध्या हा कार्यक्रम सादर होईल. गायक दीपक कलढोणे आणि सहकारी सुमधुर भजन संध्या सादर करणार आहेत. रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत गीत रामायण हा कार्यक्रम सादर होणार आहे. यात रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी या गीते सादर करणार आहेत. यानंतर श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात कार सेवेसाठी गेलेल्या सोलापुरातील कार सेवकांचा सन्मान श्री 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 बसवारूढ मठाचे मठाधिपती श्रोभ्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. तर सोमवार दिनांक 22 जानेवारी दुपारी 12 तीर्थक्षेत्र श्री अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शिवस्मारक येथे होणार आहे. 3 दिवस कार्यक्रमानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना श्रीराम भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी याप्रसंगी केले. या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे सचिव गंगाधर गावसाने, संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लीनाथ होटकर आदी उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शिवस्मारक वेगवेगळ्या उपक्रमासाठी ज्ञात आहेच. खास म्हणून आता जे काही आठवणी उल्लेख झाला ज्या गोष्टीची आपण 500 वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो, 500 वर्षाचा संघर्ष, 500 वर्षाचं जे काय आपल्यावर दमन, अतिक्रमण, अत्याचार या सगळ्यांचं परिमार्जन होऊन आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची, रामलल्लांची प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे. याबद्दल संपूर्ण देशवासियांमध्ये, सर्व समाज बांधवांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. प्रत्येकाला यासाठी काय करावं, आपण काय करू शकतो हेच प्रत्येकाच्या डोक्यासाठी आहे. तसं शिवस्मारक अनेक अशा सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो. तर यंदा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. 20 तारखेला संध्याकाळी 6 दीपक कळभणे सर यांच्या टीमचं आपण भजन संध्या, रामलल्लांच्या गीतावर आधारित असं भजन संध्या या ठिकाणी आयोजित केलेलं आहोत. त्यानंतर दिनांक 21 रोजी संध्याकाळी 6 गीत रामायण याचा एक आयोजन
आणि त्याच वेळेला तिकडं जे काय अनेक कारसेवक या ठिकाणी हडगार कोष्टी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लिंग शेट्टी मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आले आहे. श्री मद्वीरशैव देवशाली हडगार कोष्टी समाज ट्रस्ट, श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट व अक्क महादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हडगार कोष्टी समाजातील वधूवरांसाठी 21 जानेवारी 2024 रविवारी 25वा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लिंग शेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केटजवळ बुधवार पेठ सोलापूर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. दरम्यान विवाहासाठी नाती जोडताना वधूवरांचा परिचय होणे आवश्यक आहे. प्रत्येक मुला मुलींना असे वाटते की आपल्याला चांगले स्थळ आणि योग्य जोडीदार मिळाला पाहिजे. आजचे युग हे ऑनलाईनचे आहे, पण ऑनलाईन नाती जोडताना प्रत्यक्ष परिचय होणे गरजेचे आहे. मेळाव्याच्या माध्यमातून वधूवर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे यासाठी गेल्या 24 वर्षांपासून कोष्टी समाजातील वधूवरांसाठी मेळाव्याचे आयोजन करत आहोत. या 25व्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक सह या राज्यातून शिक्षित, उच्च शिक्षित, उद्योजक, व्यापारी व शेतकरी कुटुंबातील वधूवर उपस्थित राहणार आहेत. तरी विवाहेच्छुक वधूवरांनी आपली नावे या मेळाव्यात नोंदणी करून आपल्या जीवनाचे योग्य जोडीदार निवडण्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहावे असे ट्रस्टचे अध्यक्ष ऍडव्होकेट काशीनाथ रुगे यांनी केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सोलापूर, प्रमुख पाहुणे मारुती फडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्यासह कोष्टी समाजातील युवा उद्योजक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याचे अध्यक्षस्थान ऍडव्होकेट काशीनाथ रुगे हे भूषवणार आहेत. 25व्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमचा वधूवर मेळावा असून या वधूवर मेळाव्याचे आमच्या समाजातील अनेक लोकांनी सहयोग घेऊन त्यांनी आपले आणि आज आपण बघताच की वधूवर शोधण्यासाठी पालकांना, त्यांच्या आई वडिलांना आणि स्वतः वधूवरांना किती काळजी घ्यावं लागतात. कारण आज जे मध्यस्थी लोक आहेत थोडस फसवणूक करून वधूवरांना योग्य स्थळ देत नाहीत. तर आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या 24 वर्षापासून आम्ही या समाज ट्रस्टच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा करत आहोत आणि या माध्यमातून आज 25 वर्षात 80 लोकांचं लग्न जमवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे या ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण आज शैक्षणिक पात्रता बघत असताना मुलं मुंबई, पुणे, बेंगळूर आज परत सुद्धा आमच्या समाजात आहे, पण जेव्हा त्यांना लग्नाची वेळ येईल तेव्हा त्यांना म्हणजे समाजाकडे आठवायचे. म्हणून असे विखुरलेल्या समाजाने एकत्र करून त्या उपवर वधूरांना योग्य स्थळ मिळावं हा हेतू या समाज ट्रस्टचा आहे. गेल्या 24 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे हा समाज उपयोगी कार्य करत असतो. त्याच्या पलीकडे आता सर्वच सिनियर लोक आहेत आणि त्या दिवशी जर विवाह जमवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही लग्न करून द्यायचं सुद्धा संकल्प आहे. आणि हे संयोजक म्हणून शिक्षणाची कारणे आहेत. आजपर्यंत त्यांनी कोची समाजा व्यतिरिक्त इतर समाजातील लोकांचं सुद्धा 1500 लोकांचं लग्न जमवले. 4-चाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांनी केले आहे. 4-चाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या MH13EK या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता 17 जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याबाबत प्रक्रिया झाली असून 4-चाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी केले आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होते, त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना तो सुलभतेने मिळावा यासाठी ज्या 4-चाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात DD, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. DD फक्त DY RTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज अथवा शेड्यूल्ड बँकेचा असावा. अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत असणे आवश्यक असेल. एका नंबरकरता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी 19 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
यादीतील अर्जदारांना लिलावाकरता जास्त रकमेचा डीडी जमा करावायचा असेल तर त्यांनी 22 जानेवारी 2024 पर्यंत सीलबंद लिफाफ्यात दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी 300 रुपयांपेक्षा कमीचा नसावा. 22 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारासमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराचे विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी पत्रकाद्वये कळवले आहे. चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,36,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना दक्षिण कसबा सुप्रतिम कॉम्प्लेक्स येथे घडली आहे. घरातील मंडळी लग्न कार्याला गेल्यावर अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,36,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना 3 ते 9 जानेवारी या कालावधीमध्ये दक्षिण कसबा सुप्रतिम कॉम्प्लेक्स येथे घडली. या प्रकरणी आरती अरविंद फडके वय 60 राहणार दक्षिण कसबा सुप्रतिम कॉम्प्लेक्स यांनी फौजर चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या त्यांच्या चुलत बहिणीच्या मुलाचे लग्न असल्याने यवतमाळ येथे गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाट उचकटून सोन्या चांदीचे दागिने व 30,000 रुपये रोख रक्कम इतर कागदपत्रे असा 1,36,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाईगुडे हे करत आहेत. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन आणि विक्री वोरोनक प्रशालय येथील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री 19 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 दरम्यान सोलापूर येथील वोरोनको प्रशाला येथील मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार विजय देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार शहाजी पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार समाधान औताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, उमेद अभियानाचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या, या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवामध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातून 60 स्टॉल लावण्यात येणार आहेत. महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो. या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत. ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. शिवाय घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतील. ग्रामीण भारतातील खाद्य संस्कृती आणि नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे आव्हाळे यांनी सांगितले. ग्रामीण महिलांच्या कलागुणांना आणि कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळणार आहे. तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी तसेच ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ सुधीर ठोंबरे तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी केले आहे.
करकंब येथे महिला भगिनींकडून मोठ्या उत्साहाने बालगोपाळांना बोर न्हाणं करण्यात आले. करकंब तालुका पंढरपूर येथे महिला भगिनींकडून ठिकठिकाणी लहान मुलांना बोर न्हाण मोठ्या उत्साहाने व आनंदाने घातले गेले. यावेळी महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती बाळगोपाळांना न्हाऊ घालताना मोठा आनंद व समाधान दिसून येत होते. बालकातही मोठा आनंद व समाधान दिसून आले. मकर संक्रांतीचा सण प्रामुख्याने 3 दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. देवांना सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी, तीळ बाजरीची भाकरी, खिचडी असा नैवेद्य दाखवतात. मकर संक्रांती दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देण्यात येतो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांत सणास शिशु संस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. लहान मुलांच्या आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची ही पारंपरिक प्रथा आहे. पारंपरिक प्रथेपेक्षा यामध्ये असे शास्त्र आहे, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूंची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी बोरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुले इतर वेळी खात नाहीत, परंतु या माध्यमातून लहान मुले ते वेचून खातात, त्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ बनते. हे शास्त्रीय कारण यामागे आहे. बोरन्हाण का करायचे या संदर्भात अशीही आख्यायिका आहे की करी नावाचा राक्षस होता. त्या करी नावाच्या राक्षसाची दृष्टी आणि वाईट विचार लहान मुलांवर पडू नयेत यासाठी सर्वप्रथम हे बोरन्हाण भगवान कृष्णांना घातले गेले. तेव्हापासून बोरन्हाण करण्याची प्रथा रूढ झाली. यावेळी महिला भगिनी व बाळगोपाळांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते. जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथील अनुलोम संस्थेचे वस्ती मित्र महेश स्वामी यांना प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान करण्यात आली. जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथील अनुलोम संस्थेचे वस्ती मित्र महेश स्वामी यांना अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अनुलोमचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेली प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान करण्यात आली. अंबाबाई मंदिर कल्याणनगर येथून श्रीराम मूर्तीच्या नामघोषात मिरवणूक वस्ती मित्र महेश स्वामी यांच्या निवासस्थानापर्यंत आणण्यात आली. यावेळी सर्व महिला मंडळांनी औक्षण करून मूर्तीचे पूजन केले, श्रीरामाचे भजन करण्यात आले, सर्वांनी दर्शन घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना जनसेवक केदार बाळीखिंडे यांनी केली, तसेच प्रभू श्रीराम मंदिराविषयी व मूर्तीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मंडळींचे आभार अनुलोमचे भाग जनसेवक विशाल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुरेश घाटोळे यांनी केले. परिसरातील रवी गजधाने, वसंत साळे, आकाश रेवणे, मनोज वराडे, अक्षय शिंदे, काजळे शिंदे व परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते. मोबाईल इंटरनेट याचा अनावश्यक व अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, भावनिक अवस्थेवर दुष्परिणाम होत असल्याने या साधनांचा कितपत वापर करावा आणि यासाठी कुटुंब व समाजामध्ये मंथन होणे आवश्यक आहे असा सामाजिक संदेशयुक्त अत्यंत वास्तवदर्शी दिनदर्शिका पतसंस्था क्रमांक 1 वतीने प्रकाशित केली जात आहे. हे निश्चित समाजातील सर्व घटकांसाठी उपयोगी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 1 वतीने आयोजित 2024 दिनदर्शिका प्रकाशनाप्रसंगी यशवंतराव चव्हाण सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि त्याचा पॉझिटिव्ह जो इफेक्ट आहे आपल्या कार्यक्रमाचा तो आपल्या सर्वांगीण इतर विषयामध्ये पण आपल्याला दुसऱ्याला दिसला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या भरभराटीतच आहो आणि सोलापूरसाठी मला म्हणते किती महत्वाचा सण आहे आणि त्या निमित्तानं मला जे मला वाटतं 2 वर्ष झाले मागच्या 2 वर्षात त्यांनी अक्षरशः 16 वाक्य हा वर्षी पण पुढे बोलताना त्या म्हणाल्या, इंटरनेट, मोबाईल व आधुनिक तंत्रज्ञान ही जरी आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी त्याविषयी विशेषतः मुलांमध्ये याच्या मर्यादा ठरवणे कुटुंबातील पोषक वातावरणासाठी आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. सद्यस्थितीत हा विषय अत्यंत वास्तव गरजेचा आहे आणि या विषयाची मांडणी दिनदर्शिकेच्या माध्यमातून समस्या, त्याचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय अशी QR कोडच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर या दिनदर्शिकेत नियमांचे उल्लेख व इतर आवश्यक माहिती दिलेली आहे, त्यामुळे याचा
निश्चित सर्वांना फायदा होईल अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी दिनदर्शिका, त्यातील संदेश व त्या अनुषंगाने आवश्यक माहिती दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर कल्याणी राऊत व जिल्हा परिषद बीट मधील पुरस्कार प्राप्त पत्रकार अमोल साळुंखे, अप्पासाहेब पाटील, संदीप येरवडे, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणात उत्कृष्ट समन्वय केल्याने शहाजान तांबोळी, महेश वैद्य, नितीन शिंदे यांचा सन्मान आयोजित केला होता. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्रशांत काळे, आनंद मिरगणे, सचिन खुडे, लेखाधिकारी रुपाली रोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन सुहास शेळकर तर सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने यांनी केले. याप्रसंगी संतोष कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, दीपक गाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप, शेखर जाधव, शहाजान तांबोळी, विष्णू पाटील, धनकुमार राठोड, हरिबा सप्ताळे, सुंदर नागटळ, सुखदेव भिंगे, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगीर, त्रिमूर्ती राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम, जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले. श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सव अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रम पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान बुधवार दिनांक 17 रोजी राबवण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव व अयोध्येत होत असलेला कार्यक्रम या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी राबवण्यात आले. यात मंदिराचे स्त्री पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानास प्रशासकीय कार्यालयापासून प्रारंभ करण्यात आला. तेथून महाद्वार स्वच्छ करत मंदिरास प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ करून होमकुंड धुवून याची सांगता करण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली व लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर युवा मंच या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथे श्री सिद्धरामेश्वर मकर संक्रांत यात्रा निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली व लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर युवा मंच या दोन्ही शाखेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. अक्कलकोट गणगापूर रस्त्यापासून मिरजगी फाटा ते गावापर्यंत धनगर समाजाचे युवा नेते भूताळी वागदरी यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह नगरसेवक निलंदादा कल्याण शेट्टी, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मधुताई महादेव निंबाळ, इंडी तालुका जेडीएस अध्यक्ष बी डी पाटील, तालुका अध्यक्ष गंगाधर म्हात्रे यांचाही भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याप्रसंगी धनगर समाज बांधवांना एकजुटीचा संदेश देऊन एसटी आरक्षणाची अंमलबजावणी कशी केली आहे याची माहिती दिली. प्रमुख उपस्थित म्हणून धनगर समाजाचे नेते महादेव निंबाळ, हवण्णा निंबाळ, सिद्धाराम निंबाळ, राजू जमादार, कल्लू गवळी, शरणप्पा पुजारी, मलकारी निंबाळ उपस्थित होते. ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली शाखा अध्यक्ष सोमनिंग बंडेप्पा निंबाळ व उपाध्यक्ष भूताळी महादेव वागदरी यांची निवड करण्यात आली. लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर युवा मंच महाराष्ट्र राज्य शाखा मिरजगीचे अध्यक्ष दशरथ मलकारी निंबाळ, उपाध्यक्ष बिरू नागण्णा मैंदर्गी यांची निवड करण्यात आली. जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या अमृत हस्ते शिवलिंग स्थापना करण्यात आला. महाराष्ट्र तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील नवीन येसगे तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवा मल्लीनाथ महाराज यांच्या हस्ते शिवलिंग स्थापना जल्लोषात करण्यात आली. नवीन येसगी येथे हनुमंतराव बेळगावकर या शिवभक्तांनी मंदिरासाठी जमीन दान दिल्याने ग्रामस्थांनी लोकसहभागातून मंदिर बांधून पूर्ण केले. पण गेल्या 25 वर्षांपासून शिवलिंग स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय संत श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या आगमनाचे ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत होते. मात्र मंगळवार 16 जानेवारी रोजी महाराजांनी अचानक येथे येऊन हजारो भक्तांसमवेत शिवलिंग स्थापना केली. शिवभक्तीतून देशभक्ती मार्गाकडे वळावे या प्रमुख उद्देशाने सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांसह संपूर्ण देशभरात सुमारे 6,500
शिवलिंगांहून अधिक शिवलिंग मंदिर उभे करून शिवलिंगाचा चिरंतन प्रसाद देशासमोर ठेवला आहे. याशिवाय देशच माझे घर, देशच माझा परिवार या प्रमुख उद्देशाने राष्ट्रीय संत हवामल्लीनाथ महाराज यांनी नवी दिल्ली येथे जय भारतमाता सेवा समिती स्थापन करून देशभरात देशभक्तीचा बुलंद आवाज निर्माण करत आहेत. याप्रसंगी हजारो भाविकांनी सद्गुरूंच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. मन्मथ स्वामी, काशीनाथ स्वामी यांनी समस्त नवीन येसगी ग्रामस्थांच्या वतीने पूजेचा कार्यक्रम केला. सूत्रसंचालन माजी सरपंच गंगाधर प्रचंड यांनी केले. मराठा आरक्षणासाठी धाराशिव ते श्री क्षेत्र तुळजापूर अशी मंगळवार दिनांक 16 रोजी काढण्यात आलेल्या महारॅलीचे तुळजापुरात भव्य स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी धाराशिव ते श्री क्षेत्र तुळजापूर अशी मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या महारॅलीचे तुळजापुरात भव्य स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली ही रॅली धाराशिवहून तीर्थक्षेत्र तुळजापुरात आगमन होताच फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री तुळजाभवानी मंदिरात दाखल झाली. सर्वांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर महाद्वारासमोर मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी महाआरती करून साकडे घातले. या रॅलीत दुचाकी, चारचाकी गाड्यांसह एक मराठा लाख मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मराठा बांधव सहभागी झाले. मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व समाज बांधवांचे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी तुळजाभवानी देवीला साकडे घातले. श्रीरामांचा ऋणानुबंध असलेल्या किणी तालुका अक्कलकोट येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात सोमवार 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्रीरामाचा ऋणानुबंध असलेल्या किणी तालुका अक्कलकोट येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा लाभ परिसरातील भक्तभाविकांनी घ्यावा असे आवाहन किणी ग्रामस्थांनी केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण भारतात 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. अशाच कार्यक्रमाचे आयोजन किणी येथील ऐतिहासिक राम मंदिर येथे आयोजित केले आहे. भगवान श्रीरामांनी 4 यात्रा केल्या, त्यातील दंडकारण्य यात्रा ही किणी येथील बोरी नदीवर आली होती. श्रीरामांच्या पवित्र पदस्पर्शाने हा परिसर पुनित झाला असून 1768 साली रामचरण शोधत आले असताना याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी रामदासी मठाची स्थापना केली. रामदासी यांचे 7वे वंशज वसंत रामदासी हे आहेत. सध्याच्या मंदिरात जी पूजा अर्चा तेच करतात. शरद किणीकर यांनी या मंदिरात अनेक विकासाची कामे केली आहेत. 21 जानेवारी रोजी मंदिरात भजन कीर्तन सोहळा होणार असून काझी कणबस, चुंगी, किणी येथील भजनी मंडळी येणार आहेत. तसेच सोमवार 22 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता श्रीराम पादुका मिरवणूक, दिंडी, भजनाचा कार्यक्रम होईल. रामरक्षा पठण, हनुमान चालीसा पठण, भीमरूपी स्तोत्र पठण, कार सेवकांचा सन्मान पत्र देऊन सत्कार, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ किणी परिसरातील समस्त हिंदू नागरिक बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन रामदासी परिवार, किणीकर परिवार व समस्त किणी ग्रामस्थ केले आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कप्पडकळीने धार्मिक विधीने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेची झाली सांगता. देशमुख वाड्यात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले योगदंड पूजन, तर नयनरम्य दारुकामाने फेडले डोळ्यांचे पारणे. भाजपमध्ये आल्या तर त्यांचे स्वागतच. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार प्रणिती शिंदेच्या कामाचे केले कौतुक. तीस हजार असंघटित कामगारांच्या स्वप्नातील घरांचा भव्य दिव्य प्रदान सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार संपन्न. हजारोंच्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहण्याचे आडममास्तरांनी केले आवाहन. आणि चोरट्याने घराचा कडी कोयंडा उचकटून रोख रक्कम सह 1.25 लाखांचा ऐवज केला लंपास.
दक्षिण कसबा सुप्रतिम कॉम्प्लेक्स येथे घडली घटना। या बातम्यांसह इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।